औसा तालुक्यातील एका स्कूल बस चालकाने 14 वर्षीय अल्पीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित मुलगी मानसिक तणावाखाली होती. या अवस्थेत तिने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकासह एकाला ताब्यात घेतला आहे. शंकर महालिंग स्वामी वय वर्ष 30 आणि सूरज हिरासिंग ठाकूर वय वर्ष 20 असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही समदरगा गावचे रहिवासी आहेत. औसा शहराच्या एका विद्यालयात शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थी स्कूल बसने येत असत. त्यासाठी शाळेनं खंडू काळे आणि शंकर स्वामी या दोघांना बस चालक म्हणून नेमलं. पण 28 सप्टेंबर रोजी खंडू काळेनं सूरज ठाकूरला मुलींना सोडण्यास सांगितलं. तेव्हा सूरजने समदरगामध्ये गॅस संपल्याचं नाटक करून शंकरला बोलावून घेतलं. त्या दोघांनी पीडित मुलीला खानापूर परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलीनं 29 सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या ओमनीचा ड्रायव्हर न आल्यामुळे त्याने दुसऱ्या ड्रायव्हरला पाठवलं होतं. या ड्रायव्हरने शाळा सुटल्यानंतर मुलींना त्यांच्या गावी न नेता दुसऱ्याच गावाला तो घेऊन गेला. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला बोलवून त्याच्या गाडीत या विद्यार्थिनींना बसवलं. या विद्यार्थिनींना त्यांच्या गावी सोडण्यात आलं. मात्र एका विद्यार्थिनीला घेऊन तो एका शेतात घेऊन गेला. तिथे त्याने त्या विद्यार्थिनीशी अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केली. यामुळे या मुलीने विष प्राशन केलं. यातूनच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. यावरून पोलीस स्टेशन औसा येथे भादवी 376 I कलम 306 तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.